नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगदळ यामध्ये। आज आपण 12वी इतिहास प्रकरण 9 जग निर्वसतीकरण भाग 1 याविषयी माहिती घेणार आहोत। प्रकरण 9 जग निर्वसतीकरण हे आपल्याला 8 गुणासाठी विचारले जाते। तर यामधील सुरुवातीला आपण महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये कोणते कोणते घेणार आहोत याविषयी माहिती आपण घेऊत। तर त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, त्याचप्रकारे वही पेन आणि पाठ्यपुस्तक आपल्या जवळ ठेवा आणि स्क्रीनवरील सर्व माहिती मुद्दे आपल्या वहीमध्ये नोंद करा। तर या प्रकरणामधील महत्त्वाचे मुद्दे या आहेत, घटक आपल्याला 2 घटक आहेत, 9.1 निर्वसतीकरण आशिया आणि 9.2 निर्वसतीकरण आफ्रिका। आज आपण 9.1 निर्वसतीकरण आशिया याविषयी माहिती घेणार आहोत। तर ही माहिती घेत असताना विद्यार्थी मित्रांनो, जगभर युरोपीय राष्ट्रांच्या वसाहती स्थापन झाल्या होत्या, मात्र 20व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसतीकरण प्रक्रियेने वेग घेतला। या पाठात आशिया आणि आफ्रिका खंडातील निर्वसतीकरणाचा आढावा आपणास घ्यावायचा आहे। निर्वसतीकरण आशिया निर्वसतीकरणाला चालना देणारे घटक सुरुवातीला आपल्याला पाहायचे। तर या घटकावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो हे सुरुवातीला आपण पाहूया। प्रश्न असा येऊ शकतो आपल्याला, संकल्पना चित्र पूर्ण करा, निर्वसतीकरणाला चालना देणारे घटक। 20व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसतीकरण प्रक्रियेने वेग घेतला, अशा परिस्थितीत आशिया आफ्रिका खंडात निर्वसतीकरणाला सुरुवात झाली। आशिया आफ्रिका खंडातील निर्वसतीकरणाला चालना देणारे घटक आपण पुढील प्रमाणे या ठिकाणी आहेत। त्या नंबर 1 आहे, युरोपियन राष्ट्रांचे आपसापसातील संघर्ष, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध आणि वसाहतीमधील वसाहतवाद विरोधी चळवळी, ह्या महत्त्वाचे घटक या ठिकाणी, चालना देणारे घटक या ठिकाणी आपल्याला आढळून येतात। यामुळे निर्वसतीकरणाला चालना ही मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आता अंतर्गत स्वायत्तता, वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता या घटकावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो हे सुरुवातीला पाहूया। पुढील विधान सहकारण स्पष्ट करा, पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंडने काही वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता द्यायला सुरुवात केली, अशा प्रकारे 3 गुणासाठी हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो। वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या जागृतीमुळे वसाहतीकरण वसाहतींच्या शोषणाचे वैचारिक दृष्टीने समर्थन करणे युरोपियन राष्ट्रांना अशक्य झाले। इंग्लंडला अमेरिकेची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ तीव्र झाली होती। इंग्लंडला या सर्व वास्तवाची जाणीव झाल्याने पहिल्या महायुद्धानंतर वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता द्यायला सुरुवात झाली होती व केली होती। तर अशा प्रकारे या ठिकाणी या घटकावरती आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि स्क्रीनवरची सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे। यानंतरचा घटक आपण पाहूया, तर वसाहती मुक्त झाल्या, तर या घटकावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो, तुमचे मत नोंदवा। राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धत फोल ठरली, अशा प्रकारे 3 गुणाचा प्रश्न येऊ शकतो किंवा टिपा द्या अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकतो। तर पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला। पहिल्या महायुद्धातील पराभूत जर्मनी तुर्कस्तान यांच्या वसाहतींच्या शासन व्यवस्थेसाठी राष्ट्रसंघाने विश्वस्त पद्धती अंमलात आणली। इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांवर विश्वस्त म्हणून जबाबदारी सोपण्यात आली। या प्रदेशाचे व्यवस्थापन स्थानिक लोकांच्या हिताला अनुसरून असावे अशी राष्ट्रसंघाची भूमिका होती, परंतु विश्वात राष्ट्रांनी या प्रदेशांचे शोषण केले। विश्वस्त राष्ट्रांनी प्रामुख्याने
या राष्ट्रांचे शोषण केलेले, तसेच त्या प्रदेशांना स्वातंत्र्यही दिले नाही। यामुळे राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धत फोल ठरली। पुढे भारतापाठोपाठ सायप्रस, माल्टा हे देश स्वतंत्र झाले। 1971 मध्ये ब्रिटनने इराणच्या आखातातून सैन्य काढून घेतले। पुढे सिंगापूरमधून इंग्लंड बाहेर पडले। इंडो चायना, मोरक्को, ट्युनिशिया, अल्जेरिया या फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्या। 20व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झालेला आहे आणि निर्वसतीकरणाच्या कार्यात संयुक्त राष्ट्रे या संघटनेने मोलाचे कार्य केलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला 3 गुणांसाठी प्रश्न आल्यानंतर आपण या ठिकाणी मुद्दे पाडून त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतरचा मुद्दा पाहूया विद्यार्थी मित्रांनो, मालदीव। मालदीवविषयी माहिती आपण या ठिकाणी घेऊया। तर या घटकावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो हे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर आशिया खंडातील वसाहतींच्या स्वातंत्र्याची प्रक्रिया ही सुरू झालेली होती आणि यावरती आपल्याला विविध घटकावरती कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतो, तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा अशा प्रकारचे येऊ शकतो। त्यामध्ये वसाहतींच्या स्वातंत्र्याची माहिती लिहा असाही प्रश्न येऊ शकतो। त्यामध्ये मुद्दा येऊ शकतो मालदीव, श्रीलंका, म्यानमार अशा प्रकारे 5 गुणांसाठी प्रश्न येऊ शकतो, किंवा विविध मुद्दे जे आहेत यावरती टिपा लिहा अशाही प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो। मालदीव 1507 मध्ये पोर्तुगीजांनी मालदीव जिंकल्यावर तेथील खंडणी गोव्यातील पोर्तुगीजाकडे जाऊ लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। 1573 मध्ये पोर्तुगीजांची सत्ता मलबार येथील मोहम्मद ठाकूर खानू अल आझम याने संपुष्टात आणली। तो सुलतान झाल्यावर त्याने डझांशी करार करून या बेटाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली होती। मालदीवचा सुलतान डसांची सत्ता असणाऱ्या श्रीलंकेकडे सिलोन खंडणी पाठवू लागला। त्यानंतर हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात घेतला। ब्रिटिशांनी येथे हवाई तळ आणि रेडिओ केंद्र उभारले। ब्रिटिशांनी भात शेती करण्यासाठी भारतातील मजूर तेथे नेले होते। 26 जुलै 1965 रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य मिळाले। तर अशा प्रकारे शेवटी ब्रिटिशांशी झालेल्या करारानुसार मालदीवला 26 जुलै 1965 ला कोलंबो येथे झालेल्या ब्रिटिशांच्या करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य हे मिळालेले आहे विद्यार्थी। यानंतरचा घटक पाहूया विद्यार्थी मित्रांनो, श्रीलंका। ब्रिटिशांनी श्रीलंका सिलोन येथे 1798 ते 1948 पर्यंत राज्य केले। डच आणि पोर्तुगीज यांचा पराभव करून ब्रिटिशांनी श्रीलंका ताब्यात घेतले। ब्रिटिश सत्तेविरोधात 1798 ते 1948 या काळात श्रीलंकेमध्ये उठाव झाले। श्रीलंकेमध्ये कॉफी लागवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक तमिळ मजूर दक्षिण भारतातून नेले। कॉफी, चहा, रबर, नारळ यांच्या उत्पादन व विक्रीत ब्रिटिशांनी व्यापारी वर्चस्व मिळवले। ब्रिटिशांनी कोलंबो हे जागतिक बंदर म्हणून नाव रूपास आणले। श्रीलंकेत ब्रिटिशांनी महाविद्यालय, विद्यापीठे स्थापन केली आणि बौद्ध धर्माच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले। 1948 मध्ये श्रीलंका हा देश ब्रिटिश वर्चस्वातून पूर्णपणे मुक्त झालेला होता, किंवा 4 फेब्रुवारी 1948 रोजी श्रीलंका हा स्वतंत्र झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतरचा मुद्दा पाहूया विद्यार्थी मित्रांनो, म्यानमार, ब्रह्मदेश बर्मा, म्यानमारचा विस्तारवाद। तर या घटकावर सुद्धा आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो, तर म्यानमारच्या स्वातंत्र्याविषयी माहिती लिहा अशा प्रकारे 5 गुणांसाठी आपल्याला प्रश्न येऊ शकतो, किंवा पुढील विधान सहकारण स्पष्ट करा, ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्या 3 युद्धे झाली अशाही प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न येऊ शकतो। 1599 मध्ये पोर्तुगीजांनी म्यानमारच्या राजाचा पराभव करून म्यानमारची सत्ता ताब्यात घेतली। या पराभवामुळे पोर्तुगीजांना म्यानमारमध्ये प्रवेश करणे सोपे झाले। 1611 मध्ये म्यानमारमधील विविध राजघराण्यांनी एकत्र येऊन
पोर्तुगीजांचा प्रभाव केला आणि म्यानमारचे एकत्रीकरण केले। पुढे म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी विस्तारवादाचा आश्रय घेऊन मणिपूर आणि आसामच्या भागावर ताबा मिळवला। यामुळे आपल्या अंमलाखालील प्रदेशास धोका आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली। ब्रिटिशांच्या अंमलाखालील प्रदेशाला धोका उत्पन्न झाल्यामुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात 3 युद्धे झाली। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे 3 युद्ध झालेली आहेत याविषयी माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो। तर हे जे 3 युद्ध झाले यामध्ये 1826 मध्ये पहिल्या युद्धात ब्रिटिशांनी म्यानमारचा प्रभाव करून आसाम मणिपूर हे राज्य जिंकून घेतले। तसेच दुसऱ्या युद्धातही त्यांनी म्यानमारचा प्रभाव केला। दुसऱ्या म्यानमार ब्रिटिश युद्धादरम्यान फ्रान्सने म्यानमारमधील अप्पर बर्मा जिंकले, त्यामुळे ब्रह्मी युद्ध झाले। या तिसऱ्या म्यानमार ब्रिटिश युद्धात इंग्लंडने मंडाले या भागात ताबा घेतला। अशा प्रकारे ब्रिटिश अंमलाखालील प्रदेशाचे संरक्षण करणे व म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली। पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या वर्चस्वाखाली आणलेला आपल्याला दिसून येतो। ब्रिटिशांनी म्यानमार ब्रिटिश भारताचा एक प्रांत म्हणून भारतात समाविष्ट केला। त्यानंतर 1935 कायद्यानुसार ब्रह्मदेश म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला आणि ब्रिटिशांनी म्यानमारला स्वयंशासनाची मुभा दिलेली आपल्याला दिसून येते। 1937 नंतर आंग सांग यांच्या नेतृत्वाखाली बर्मी लोकांनी बर्मा इंडिपेंडन्स आर्मी ही संघटना उभारलेली आहे। तर ही बर्मा इंडिपेंडन्स आर्मी ही संघटना उभारली आणि संघटनेने दुसऱ्या महायुद्धात जपानला सहकार्य केले आणि देश सांभाळायचा तर लोकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी आंग सांग यांना उपाध्यक्ष बनविले आणि 4 जानेवारी 1948 रोजी ब्रिटिशांनी म्यानमारला स्वातंत्र्य दिलेले आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण 9.1 निर्वसाधिकरण आशिया यामध्ये मालदीव श्रीलंका आणि म्यानमार याविषयी निर्वसाधिकरणाविषयी माहिती घेतलेली आहे। यानंतरच्या भागामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो प्रकरण 9 जग निर्वसाहतीकरण आफ्रिका याविषयी माहिती घेणार आहोत। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील भागात।